जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटलांनी कूर येथे आपल्या वाढदिवसावेळी शक्ती प्रदर्शन केले. जीवन पाटील यांच्या रूपात बुदरगड तालुक्याला काँग्रेसला सक्षम नेता मिळेल. बुदरगड तालुका काँग्रेस अध्यक्ष शामराव देसाई. कूर तालुका बुदरगड येथे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटलांनी आपल्या वाढदिवसाची औचित्य साधून शक्ती प्रदर्शन केले. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून शक्ती प्रदर्शन करत जिल्हा परिषदेचे जणू बिगवलस वाजवले आहे. शेनगाव जिल्हा परिषद मतदारसंघात कोटी रुपयांची कामे करून आपले वेगळे स्थान निर्माण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुदरगड तालुका काँग्रेस अध्यक्ष शामराव देसाई होते. ते बोलताना म्हणाले, जीवन पाटील बुदरगड तालुक्यातील काँग्रेसला आलेली मरगळ दूर करणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकास कामाचा धडाका करणारे एकमेव सदस्य म्हणजे जीवन पाटील आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. यावेळी अनेक नेत्यांनी भाषणे केली. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जीवन पाटील यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. यावेळी जीवन पाटील बोलताना म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी विधान मतदारसंघात कोटी रुपयांची कामे केली आहेत. कोणाच्याही दबावाखाली काम केले नाही. नामदार हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कर्तृत्वाखाली यापुढे काम करणार आहे. ते देतील ते आदेश पाळून आगामी सर्वोच्च निवडणूक सर्व ताकदीने लढवणार आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस बुदरगड तालुका अध्यक्ष शामरावदादा देसाई, माजी अध्यक्ष आर व्ही देसाई, माजी उपसभापती सत्यजितदादा जाधव, माजी मिद्री कारखाना संचालक प्रकाश देसाई, जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष संजय सरदेसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य पी डी पाटील मामा, राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष वैभव तहसीलदार, बाजार समिती संचालक नेताजी पाटील, सरवडे गावचे युवा नेते मानसिंग पाटील, शेनगाव लोकनियुक्त सरपंच सुरेशदादा नाईक, माजी गोकुळ संचालक दिनकर कांबळे, माजी सरपंच राजू काझी, माजी सरपंच मोहन शिंदे, बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, आजरा पेरणोली संकेत सावंत, दादासू पाटील हरिभाऊ कांबळे, पांडुरंग लोंडे संतोष पाटील आंबवणे, ग्रामपंचायत सदस्य संजय घरपणकर, मुन्ना पाटील सरवडे, एकनाथ माने दशरथ पाटील कौलव, आपासू पाटील वाळवा, प्रवीण तेली धामोड यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी कारगोटी प्रतिनिधी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.